हाय हॅलो, ओम साईराम सगळ्यांना. मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपल्या किचनमध्ये खूप भन्नाट अशी रेसिपी बनणार आहे. ती काय आहे ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे, बट त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर आता आपण आपल्या रेसिपीजकडे वळूया. आता आपण बनवतोय आलू बॉटर चाट. तर त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेले ते तुम्हाला दाखवते. इथे घेतलेले आहेत मी 5 ते 7 बटाटे, कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, चाट मसाला आहे, लाल तिखट आहे, चिली फ्लेक्स आहे, 2 चमचे तेल आहे, कोथिंबीर आहे आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या क्रश करून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आहे आणि ह्या एक बॉटल आहे. तिचा काय उपयोग आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल त्याने केलं तरी चालेल, किंवा असं स्पून असेल तरी केलं तरी चालेल. तर आता मी मॅश करून घेते. आपले बटाटे हे छान मॅश करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आपण परत पण थोडंसं वापरणार आहोत, मी थोडंसं वापरते ह्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये जाणार आहे थोडीशी कोथिंबीर. आणि आता आपण ह्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लागेल असं कॉर्नफ्लॉवर टाकून, मी कॉर्नफ्लॉवर टाकून हे छान असं मळून घेतलेलं आहे. तरी पण हे मला ना थोडंसं पातळ वाटते, तर मी ह्याच्यामध्ये हा राहिलेला सगळा कॉर्नफ्लॉवर टाकते. छोटी वाटी घेतलेला कॉर्नफ्लॉवर तो टाकून घेतलेला. आता ह्याला छान आपण ह्याच्यासारखं मळून घेणार आहोत. चपातीचं पीठ जसं मळतो अगदी तसं मळून घेणार आहोत. तर इथे बघा, मी हे छान असं मळून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ना ह्याचे गोळे घ्यायचे आहेत छोटे छोटे करून. थोडा मोठाच गोळा घ्यायचा आहे. हे बघा, असं लाडूसारखं छान याला करून घ्यायचं आहे. तर आता ही जी बॉटल आहे, या बॉटल आपण थोडंसं जी कॉर्नर आहे त्याचे त्याला तेल लावून घेऊया. आणि हे ह्याच्यामध्ये हे बघा, हे असे सगळे आपण करून घेणार आहोत. इथे मी दुसरं एक करून दाखवते तुम्हाला. हे बघा, याचा गोळा असा केलेला आहे मी. आणि आता आपण ह्याला हे बघा झालंय. तर मी राहिलेले सगळे हे करून घेते. आपला आलू बॉटर चाट तयार झालेला आहे. तर आता आपण हे सगळे मी बनवून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याला गरम पाण्यामध्ये उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण हे जे बनवलेले आहे हे सोडू ह्याच्यामध्ये. एक एक पाणी तुमचं चांगलं गरम पाहिजे, तेव्हाच हे सगळं सोडायचं आपल्याला. तर मी हे सगळे सगळे टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला 3 मिनिट ह्याला छान उकळून द्यायचं आहे छान पद्धतीने. त्याच्यानंतर आपण ह्याला काढले. बघा, हे छान झालेले आहे 3 मिनिट आणि छान उकळूनही झालेले आहे. तर आता आपण ह्याला काढून, मी अशी चाळणी ठेवलेली आहे आणि या चाळणीमध्ये आता आपण काढून घेणार आहोत हे. तर आता आपण ह्याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेणार आहोत आणि 2 मिनिटं ह्याच्यातच राहू देणार आहोत. एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे. तर आता आपण ह्याची फोडणी तयार करूया. कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी हे 2 चमचे तेल टाकते. तेल छान तापून घ्यायचं आपल्याला. तेल तापते तोपर्यंत आपण इथे आहे ना ही लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर ही चाट मसाला हा आणि चवीपुरतं मीठ घालूया. अगदी थोडं, कारण की आधी पण आपण घातलेलं आहे. आणि आता ह्याला छान मिक्स करणार आहोत. आपण एकजीव करून घेणार आहोत. पूर्ण ह्याला लावून घ्यायचं आहे. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये लसूण घालून घेऊया आणि लसूण अगदी 1 मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही जिरं नक्की घाला. माझ्याकडे थोडं नव्हतं म्हणून मी नाही घातलंय, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला. तर हे बघा, आपलं लसूण छान असं परतलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना आपण
एक चमचा चिली फ्लेक्स टाकते मी. चिली फ्लेक्स नसेल टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल, पण मी थोडंसं तिखट वापरते कारण की आपण ऑलरेडी आधी पण तिखट वापरलेलं आहे, तर बेताने टाका तुम्ही तिखट. तर आता ही फोडणी जी आहे ती छान अशी कडकडी झालेली आहे, तर आता आपण ह्याला त्या डिशमध्ये टाकून घेऊया. तर हे बघा, मी आता ह्याच्यावर हे घालून घेते सगळं. ह्याला आता आपण छान मिक्स करणार आहोत. तुम्ही आपलं हे आलू बॉटल चाट तयार झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेते. खूप मस्त होतो, जबरदस्त, खायलाही खूप टेस्टी. तर हे बघा झालेलं आहे इथे. जर तुम्हाला माझा आलू बॉटल चाटची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती दिलेल्या बेल आयकॉनलाही टच करा. आणि हो, नक्की करून बघा. धन्यवाद.